नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वांगी आणि कांद्याच्या पातीचं भरीत बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही अडीचशे ग्रॅम वांगी घेतली होती आणि हिरव्या कलरची वांगी होती बघा छोट्या छोट्या आकाराची एकच मोठ्या आकाराचं जरी घेतलं तरी चालेल आणि ह्या वांग्यांना काय केलं होतं बघा अशा चिरा पाडून घेतल्या होत्या आणि तेल लावून मी गॅसवर ह्या जाळीवर भाजून घेतलेल्या आहे खूप रेसिपी टाकलेल्या आहेत भरीतच्या वेगवेगळ्या पद्ध पद्धतीनं त्यामुळे मी तुम्हाला कसं भाजायचं हे दाखवलं नाही तर ह्याला काय आहे माहिती आहे का हे जे मी साल काढून घेणार आहे हलक्या हातानं बघायचे तर सगळीकडून आपल्याला साल काढून घ्यायचे पण एवढं लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण वांग भासतो ना त्यामुळे स्वच्छ धुवून पुसायचं आणि नंतर त्याला थोडंसं तेल लावून चिरा पाडून असं भाजून घ्यायचं वांग्याची बघा मी सगळ्या साल काढून घेतलेली आहे आणि ही आपल्या दगडी खलबत्त्यात केलेली आहे बघा ठेवलेलं आहे तर आता हे जे देटं पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता नाही जरी घेतली तर चालेल आणि देटं कशी आहे मी त्या खायला छान लागतात चवीला काढून घेते डेट मी जे बघा मी डेट मी काढून घेतलेली आहे आणि ह्या रेसिपीचं मी तुम्हाला सांगते एक आपल्या अमेरिकन मावशी येतात त्या हमेशा मला सांगत असतात की लता भरीत असं बनव तसं बनव तसं बनव तर त्यांनी मला काल माझ्याशी बोलल्या पण होत्या ते, आणि त्यांनी मला ह्या रेसिपीचं सांगितलेलं आणि त्यांच्या बगीच्यामध्ये त्यांनी वांगी आणि कांद्याची पात लावली होती तर त्यांच्या आवडीचं भरीत आहे तर तुम्ही सगळ्यांनी त्या मावशीला तुमच्या विचारप्रमाणे काय थँक्यू म्हणा किंवा जसं तुम्हाला आवडेल तशा पद्धतीनं त्या नव्वद वर्षाचे आहेत हे लक्षात ठेवा त्याप्रमाणे तुम्ही त्यांना मेसेज करा तरी आपली वांगीची मी डेटक काढून घेतलेले त्यांनी मला सांगितलेलं की डेटक काढू नको तरी पण मी डेटं बघा हे काढलेली आहेत त्यात टाकलेले हे बघा हे कांद्याचे पात स्वच्छ धुवून मी कापून घेतलेले त्याच्याबरोबर हे छोटे छोटे कांदे पण मी घेतलेले आहेत त्यांना खूप भरीत रेसिपी आवडतात आपल्या चॅनलवरच्या सगळ्या रेसिपी त्या भरीत रेसिपी त्यांनी बनवून खाल्लेल्या आहेत तर त्यांची मला जशी वाटलं की बनवावं त्यामुळे मी ही झटपट आता माझ्याकडं छोटी वांगी होती तर मी छोटी वांगीच घेतलेली आहेत तर आता ह्याच्यामध्ये बघा मी ही पात टाकून घेतलेले त्याच्यात आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यात टाकायची आपल्याला चवीप्रमाणे मीठ ह्या टाकायचं आपल्याला थोडीशी मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे आणि हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ही एक जीव झालं पाहिजे बरं का अशा पद्धतीत करायचं आपल्याला वांगी मी आपण जेव्हा वरची साल काढली ना तेव्हा मी चेक करून घेतलेली आहेत की ज्याने करून आत किडलेले वगैरे असे आहेत का बघताना तर वरून आपण बघतो तरी पण आतून बघायची की एखादं जर आतून पण असू शकतं तर अशा पद्धतीनं मी पहिला तर हे मिक्स करून घेते बघा अशा पद्धतीनं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जेवढं होता होईल तेवढं असं दाबून दाबून करून घ्यायचं मस्त असे चव लागते आता हे आहे ना असं जर खाल्लं तर एकदम मस्त एकदम चवदार असं होतं तरी तुम्हाला आपण ह्याच्यावर आपण एक फोडणी टाकून घेऊया तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी पळी बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरं गॅस टाकायचे आहे बंद करून त्यात टाकायचं आपल्याला थोडासा कडीपत्ता आणि त्यात टाकायच्या आपल्याला दोन हिरव्या मिरच्या आणि सहा पाकळ्या लसणाच्या त्या पण आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे बघा असा कलर आला पाहिजे असं भाजून घ्यायचं त्यात टाकायचं आपल्याला एक चमच्या भर शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत आता हे आपण टाकून घेऊया मस्त असं भाजलं गेलेलं आहे बघा शेंगदाणे काय करायचे माहिती आहे का भाजायचे चांगले खरपूस आणि नंतर मग ते कुटून घ्यायचे वाटलं तर मोठे मोठे कुटले तरी चालतात मी जरा थोडेसे बारीक कुटले होते आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये मस्त बघा अशा पद्धतीत लागतं मिक्स केल्यावरून पण असं थोडंसं आपण आपण ह्याच्यानं मिक्स करून घेऊया असं चमचानं तर आपण हलवून घेतलेलं आहे तरी पण बघा अशा पद्धतीने आणि दगडी खलबत्त्यावर जर आपण वांगं जर हे केलं ना तर एकदम छान लागतं बरं का वांग्याच्या तर किती भरपूर म्हणजे भरपूर दही टाकून वगैरे असं वेगवेगळ्या पद्धतीने खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण त्यांना अशा पद्धतीत आवडतं त्यांनी कधी खाल्लेलं होतं गावी असताना आता तर त्या ऐकत्या वय आहे त्यामुळं ते तिकडं असल्यामुळे काय त्यांना अशा गोष्टी काय होत नाहीत बनवायला तर बघा मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीत करायचं आणि खायचं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा